आणि आता बातमी आमदार अपात्रते प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीची. शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीला पुन्हा सुरुवात झाली. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष सुरू झाली. एकनाथ शिंदेंच्या गटनेतेपदी झालेल्या निवडीवरून सुनील प्रभू आणि शिंदेंचे वकील महेश जेठमलानी यांच्यात यावेळेस खडाजंगी झाली. ठाकरेंच्या आमदारांकडून एकनाथ शिंदेंची शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. उद्धव ठाकरेंची त्या ठरावावर स्वाक्षरी नव्हती असा दावा शिंदेंचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. तर आमदारांनीच ठाकरेंना सर्वाधिकार दिले होते असं स्पष्टीकरण सुनील प्रभू यांनी यावेळेस दिलेलं आहे. तर पक्षांतराच्या मुद्द्यावरूनही जेठमलानींनी प्रभूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 31 ऑक्टोबर 2019 ठराव उद्धव ठाकरेंनी अध्यक्षांना दिला नव्हता तर शिवसेना विधिमंडळ पक्षानं पाठवला. राम जेठमलानी यांनी सुनावणीमध्ये हे मुद्दे मांडलेले आहेत. तर प्रभूंनी त्याला उत्तर दिलं. 31 ऑक्टोबर 2019 पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवनामध्ये बैठक झाली. सर्व आमदारांनी यावेळेस निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार उद्धव ठाकरेंना दिले. त्यावेळेस विधिमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदे आणि मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची निवड उद्धव ठाकरेंनी केली. विधानसभा अध्यक्षांना तो ठराव कोणी पाठवला असा सवाल जेठमलानींनी विचारला. तर उद्धव ठाकरेंनी हा ठराव पाठवला असं उत्तर सुनील प्रभूंनी दिलं. हा ठराव उद्धव ठाकरे यांनी पाठवला नसून पक्षाचे कार्यालयीन सचिव विजय जोशी यांनी पाठवला असं जेठमलानींनी निदर्शनास आणलं. तर हे खरं नाही. उद्धव ठाकरेंनीच ठराव पाठवला, फक्त कार्यालय सचिव विजय जोशींनी अध्यक्षांना सहपत्रासोबत सादर केला असं प्रभूंनी म्हटलंय. जेठमलानींनी कव्हरिंग लेटरवरची सही विजय जोशी यांची आहे, त्यात उद्धव ठाकरेंचा उल्लेख नव्हता असं म्हटलं. जे आहे ते रेकॉर्डवर आहे असं सुनील प्रभूंनी स्पष्ट केलं. सह्याद्रीची उंची म्हणजे